नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केटमध्ये. यामध्ये आपण चर्चा करूया वीकली आणि डेलीसाठी पुढच्या आठवड्यामध्ये काय करायचं, सोमवारी काय करायचं, याचा आज आपण अभ्यास करणार आहे. मित्रांनो, कालची जी चर्चा होती आपण मार्केटमध्ये फेड इम्पॅक्टवर बोलत होतो, कारण ग्लोबल मार्केट्स मागच्या 2-3 दिवसापासून थोडे पॉझिटिव्ह होते. इंडियन मार्केट पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिला. ॲक्च्युली आजचं पण ओपनिंग आणि क्लोजिंग पॉझिटिव्हच आहे, परंतु हा जो काय आपण कंडिशन बघतोय ही मार्केटमध्ये आत्ताच्या कंडिशनला, म्हणजे ही खरंच बुल्स रॅली आहे का बियर ट्रॅप आहे लक्षात ठेवा. म्हणजे मार्केटमध्ये जी काही तेजी येते का बुल ट्रॅप आहे, कारण हे असं मी का म्हणतोय बरं, तुम्हाला थोडक्यात मी थोडं सांगायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला डिटेल समजेल. संपूर्ण व्हिडिओ पहा जर तुम्ही एक चांगला ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असाल, दोघांसाठी पण गरजेचा व्हिडिओ असेल. लक्षात ठेवा, इथे मी एक कंडिशन आहे की गॅप अप देऊन मार्केट वर जाते पण डोजी फॉर्मेशन होत आहेत, याचा अर्थ दम नाही आहे. जे पण काय बुल्स आहेत ना ते काय तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत तिथे, आणि नॉर्मली आजचं स्ट्रक्चर 19225 आहे. मी टेलिग्रामला काय दिलं होतं आठवतं आहे का तुम्हाला, की दुसरा जो महत्वाचा माझा रेजिस्टन्स पॉईंट होता, एक वीक रेजिस्टन्स देतो मी आणि एक मेन रेजिस्टन्स देतो 19240, त्याच्या आतमध्येच आजचं क्लोजिंग आहे. कारण तो माझ्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट होता, मला अजून पण वाटतं की तो माझ्यासाठी अजून इम्पॉर्टंट पॉईंट आहे की सोमवारी कदाचित मार्केट त्याच्या आसपास ओपनिंग देईल आणि पुन्हा खालच्या साईडला येऊ शकतं. जर त्याच्यावरती गेलं तर आपण 100% वरचा विचार करायचा आहे. ओके, शेवटी काय वाटतं आपल्याला महत्वाचं नाही, त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, कारण त्या टेलिग्रामला सगळं अपडेटेड येत असतं आणि तिथे तुम्हाला शिकायला मिळणार आहे लक्षात ठेवा, काही ट्रेड्स पण लॉजिकली शिकता येतील तिथे. त्यामुळे टेलिग्राम खाली लिंक आहे, त्याच्यावरून जॉईन करा, कारण आजकाल खूप लोकांनी आमच्या नाव फेक अकाउंट ओपन केले लक्षात ठेवा. त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तीच फॉलो करा. आता त्याच्यानंतर मी थोडं वीकली अनालिसिस करतो याच्यामध्ये. मागे आपण बघूया की जो आधी डेली बघत होतो याच्यामध्ये आपल्याला बघायचे वीकली कॅन्डल्स काय सांगतायत. तर वीकली कॅन्डलचा जर आपण विचार करायला गेलो इथे, तर एक गोष्ट ऑब्झर्व करा, काय कंडिशन बनली इथे, तर थोडं पॉझिटिव्ह सेन्स इथे बनवतोय. कारण इथे जर बघितलं तर ऍक्च्युली फॉल दाखवत होता आणि इथे थोडा पॉझिटिव्ह मार्केट झालेला आहे. म्हणजे 19,000 खाली जर गेलं ह्या आठवड्यात मार्केट, तर पुन्हा सेल मिळेल, म्हणजे 250 अजून पडणं गरजेचं आहे. आणि 19240 क्रॉस केला तर 19400 आणि 19600 ह्या मोठ्या लेवल पुढच्या आठवड्यासाठी आपल्याला राहतील. त्याच्यानंतर परत दिवाळी आहे, मुहूर्त ट्रेडिंग आहे, त्याच्यावर मी तुम्हाला काही ना काहीतरी स्पेशल देणार आहे लक्षात ठेवा. त्यासाठी चॅनलवर कनेक्टेड राहा. आता बघूया सोमवारी काय करायचं आपल्याला. सोमवारचा जो काही ट्रेड बनेल तो लक्षात ठेवा, 19210 जर क्रॉस केला तर त्याच्या खाली मला वाटते आपण डाऊन साईडचा पुट साईडचा विचार करावा आणि 19250 वरती आपण कॉलचा विचार करावा. परंतु 19250 क्रॉस केल्यास 19280 हा माझ्यासाठी एक वीक रेजिस्टन्स असेल, तिथे मला थोडं सावध राहायला लागेल. कारण 30 पॉईंट आहेत, परंतु तो त्याच्यात खेळवेल, कारण आज दिवसभर तो एकाच रेंजमध्ये होता, खूप मोठी रॅली नाही आहे. आज ऑप्शनवाल्यांनी कळलं असेल, काही कॉलमध्ये पुटमध्ये काही रॅली नव्हती, पूर्णपणे आज पूर्ण दिवस डिकेमध्ये होता. ओके, तर त्यामुळे थोडा फोकस करा ज्या लेवल देतो त्याच्यावर आणि त्या अनुषंगाने ट्रेड घ्या. फॉल जर दिला तर 100-150 पॉईंट डाऊन साईड पॉसिबिलिटी आहे, आणि वर जर जातोय तर 100-125 पॉईंट. ओके, आता याच्यानंतर ना बघूया आपण बँक निफ्टीमध्ये काय गणित बनतंय. बँक निफ्टीमध्ये मी वीकली कॅन्डल दाखवतोय. वीकलीमध्ये जर आपण विचार करायला गेलो याच्यामध्ये, तर एक कंडिशन बघा इथे. नॉर्मली काय झालेले, इथे पण थोडा बुलिश मोमेंटम दिसतोय. ऍक्च्युली मागच्या जवळपास 6 जर डाऊन ट्रेंड होता, तर मागच्या वीक ह्या वीकमध्ये आता जो क्लोज झाला याच्यामध्ये थोडा बाउन्स बॅक आपल्याला जाणवलेला आहे. परंतु इथे जर बघितलं 43,300 हे आजचं क्लोजिंग आहे. जर नॉर्मल बघायला गेलं वीकचं क्लोजिंग बोलू शकतो आपण, तर 43,500 वरती आपल्याला बुलिश मोमेंटम पुढच्या आठवड्यामध्ये सस्टेन होतील, म्हणजे टिकतील. आणि जर त्याने इनकेस हा लो ब्रेक केला याच्यामध्ये, जर नॉर्मली आपण बघायला गेलं की मागच्या वीकचा लो 42,396 आहे. ओके, जर तो ब्रेक केला तर ह्याच्यामध्ये पुन्हा 2000 सेलिंग मार्केटमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे हा जरी बाउन्स बॅक दिसत असला तरी बियर फोर्स मार्केटवर अजून आहे, तो कमी नाही झालेला. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं आता तेजी सुरू झाली का, नाहीये. कारण तो पडलाय तो बाउन्स बॅकच्या कंडिशनमध्ये, अगदी 44,000 जायची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये. पण ती कॅच करा, नाही कॅच करता आली तर शांत बसा, कारण विनाकारण बरेच लोक ट्रॅप होणार आहेत. सोमवारी काय करायचं बँक निफ्टीमध्ये लगेच चर्चा करूया. सोमवारी 43,280 खाली पुटचा विचार करा, त्याच्या खाली 43,190 सपोर्ट झोन असेल, आणि 43,370 क्रॉस केल्यास 43,500 विचार करा, की जो आपला मेन रेजिस्टन्स असेल पूर्ण आठवड्याचा. कारण 43,500 वर वीकली अपसाइड मोठी मुवमेंट कॅच होणार आहे आणि सोमवारी तुम्हाला छोटी मुवमेंट कॅच होईल. आता फिन निफ्टीमध्ये सोमवारी काय करणार आहे आपण. फिन निफ्टीमध्ये 19,350 खाली सोमवारी डाऊनचा विचार करा,
तिथे तुम्ही पुट पोझिशनवर फोकस करणार आहे आणि 19390 क्रॉस केल्यास तुम्हाला वरच्या साइडचा विचार करायचा आहे 600 पॉइंट मॅक्सिमम तुम्हाला इथे विचार करायचा आहे खाली मोठी रॅली पॉसिबल आहे आणि तुम्हाला असं वाटतंय का की ज्या मी लेव्हल देतो ते प्रॉपरली काम करतात जर थोडं अजून तुम्ही डोकं लावलं तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजतील आणि अवघड नाही तुम्ही शिकू शकता आणि याच्यासाठी मी एंड ऑफ द मंथ नाशिकमध्ये येतोय तुम्हालाही असं वाटतंय की समोरासमोर बसून शिकायचंय तुम्ही जर त्या आसपासच्या एरियामध्ये असाल कुठे पण अटेंड करा शिका ह्या गोष्टी कारण तिथे मी लाईव्ह मार्केटमध्ये पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि ऑनलाईन तर तुम्ही कधीही जॉईन करू शकता आता आम्ही काही चार स्टॉकचा अभ्यास केलाय ते तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय तुम्ही स्वतःच अनालिसिस करायचे कारण हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल लक्षात ठेवायच्यामध्ये पहिला असेल L&T फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड L&T मध्ये 140 रुपयांना आजचा भाव बंद आहे आम्हाला असं वाटतं 142च्या वरती याच्यावर थोडा फोकस करावा इथे बुल्स पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतात दोन नंबरचा स्टॉक असेल अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन यामध्ये 795 रुपयांना आजचा भाव बंद आहे 801च्या वर अदानीवर लक्ष ठेवा अदानीचं इथून थोडं रॉकेट होण्याची शक्यता आहे थोडं बॉटम कॅचिंग आहे पण स्टडी करून तीन नंबर असेल तुमचा याच्यामध्ये बजाज फिनसर्व लिमिटेड बजाज फिनसर्व 1531ला बंद आहे 1528च्या खाली बजाज फिनसर्ववर फोकस करा चार नंबरचा स्टॉक असेल HBL पॉवर सिस्टीम्स लिमिटेड याच्यामध्ये 285ला भाव बंद आहे 283च्या खाली HBL पॉवर सिस्टीमवर लक्ष ठेवा आता मी जे काय मेन लेवल देतो ना ते इम्पॉर्टंट असतात एंट्री पॉईंटसाठी हे एंट्री पॉईंट असतात कधी कधी काय होतं तिथपर्यंत स्टॉक जातच नाही तर याचा अर्थ एंट्री ओपन होत नाही कधी काय होतं याच्यामध्ये 4-5% तो अचानक गॅप अप देतो तर तिथे ट्रेड घ्यायचा नाही आहे लक्षात ठेवा कुठल्याही पद्धतीने ही त्याची टेक्निक आहे लक्षात ठेवा जर तुम्ही पाहताय आणि तो तिथून याच्या आसपास ओपनिंग देऊन जर हळूहळू वर जातोय तरी ते एंट्री पॉईंट भेटतो आणि हे टेक्निक वापरायचे कदाचित 1-2 स्टॉक आरामात तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर एंट्री दाखवतात कधी कधी एकाला पण भेटत नाही सोडून द्या परंतु टेक्निक शिका माझ्याकडून ओके आणि तुम्हाला अशा पद्धतीचे चांगले स्टॉक्स जर रोज पाहिजे असतील वीकली प्रॉपर अनालिसिस पाहिजे असतील तर डिमॅट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट करा आणि नवीन पद्धतीने ह्या गोष्टी शिकायला सुरुवात करा या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून कळवा धन्यवाद.